आपण आता कुठे चाललो गावातले गणपती बघायला? आता काका आम्हाला दाखवते गावातले गणपती. काकी काका सर्व आहेत बघा, समोर पण आहे. हे बघ तुला दुकान बघायचं होतं ना गाजन, हा दुकान आहे बघ इकडे. गाव पण बघता येईल, गावातले रस्ते, गावातलं घर, गावातली माणसं सर्व बघता येईल आपल्याला. आम्हाला ओळखतात ना गावी? आणि मम्मीला का नाही आणलं आपण? रस्ता बरोबर नाही ना, घसऱ्याची स्लिपरी रस्ता आहे, जरा चालता नाही येणार पटापट. चला आता कुठे नेत आहे? हा चला चला आरामात. काय आला चला पहिल्या घरी बघूया आपण गणपती. मस्त आहे ना? अरे वा, अजून बाकी आहे का? अजून आहे बाकी. बाकी अजून का? किती दिवसाचा गणपती हा? 10 दिवसाचा ना. आणि इथे आतमध्ये पण बसले आहेत. तुम्ही पण याल आता व्हिडिओ मध्ये. नाव सांगा, नाव तुमचं? तुमचं धर्म शेलके. बस हे बघ कसं आहे बघ, गल्ल्यान गल्ली जायला लागतं व्यवस्थित. गेला ना पाऊस? आरामात चला. देवदर्शन म्हणून आपण मम्मीला आणलं ना गाजल. असं सीन बघणारे गणपती लांब लांब आहेत ना थोडे थोडे? गावात जायला पाहिजे. गावात ना? आणि आता आपण हे हा रस्ता कुठच्या डायरेक्शनला गेला? हा इकडं सोडकोली रोहा रस्ता. रोह्याला गेला? हा रोह्या बाहेर पडला. हा तळवळीला बाहेर पडला पण रोह्याला गेला तसं शॉर्टकट. वॉकिंग खूप आहे. हे ही डायरेक्ट गणपती. हा किती फुटत? 5 फुट. 6 फुट. हे येत नव्हतं, हे फोडलं आणि परत चौकट तोडली आम्ही आपली. आणि हे दुसरं केलं नाही, गणपती आणला इकडं ठेवला, खाल्यातच ठेवला. म्हणजे हे वाढवलं? हा वाढवलं, आता वाढवलं. अरे ही आपली आहे तेवढीच होती. म्हणजे गणपती बाहेर तोडून आत घेतलं, पूर्ण काढली आणि आत शिरलं. हे नवीन काहीतरी माहिती पडलं इकडे, नवीन आहे काहीतरी. म्हणजे गणपतीसाठी पूर्ण आपण हे एवढी साईज होती, त्याला एवढी मोठी केली. आणि गणपती झाला मोठा, तो जात नाही त्याच्यात. बरोबर, त्याच्यामुळे ते सगळा फोडाफोड केला. आणि परत नवीन चौकट. थँक्यू. काय नाव तुमचं? माझं बबिता. शंका येतो बाजूला गाजन. त्याच्यामुळे गणपती साधारण असे बघायचे. गणपती पण बघायला मिळतात, घरं पण बघायला मिळतात वेगवेगळी. खिडक्या बिडक्या वेगवेगळ्या आहेत. चला आता समोरच्या घरी. इकडून सीन दिसत ना सर्व? यांच्याकडे गवर आहे ना? गवरीच पण काय पण. गणपती बघण्याचा गट गाव पण बघायचा तर मजा येते ना सर्व. पाण्याचा आवाज येतो इकडे छोटासा. चला प्रत्येकाच्या घरी आता. छान ना, त्याची व्हिडिओ करा. मस्त उलटा सुलटा दोन्ही फिरतो. आपण गणपती पण आपण आपण सर्व आपल्या आता माणसं ओळखीचे होतील. नाव सांगा, तुमचं नाव सांगा आम्हाला. माझा नको मुलाचा घ्या ना, महेंद्र नारायण शेळके. हा अरे वा छान, थँक्यू. हा थँक्यू. चला चला गाव पण बघायचे, गावातल्या माणसांशी बोलायचं.
छत्री घे विसरला छत्री ना हीच ना आता चपल विसरलेला अगर तू निवांत काम कर माज नीर ध्यान बाळक मस्त गेला ना बापरे पूर्ण त्यांनी पिक्चर दाखवला तो मस्त पूर्ण सीन एकदम प्रोफेशनली गेला. नाव काय तुमचं? मी जयेश बळीराम शेळके. हा माझा भाऊ दिनेश बळीराम शेळके. आम्ही दोघांनी मिळून हा सीन केलाय. आपल्याला किती वेळ दिवस लागले हे करायला? तरी तरी कमीत कमी एक आठवडा गेला असेल. काम करून आपलं सर्व करून सर्व करून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सीन मधले सगळे पार्ट जे काय आहेत मूर्त्यांचे सगळे आम्ही घरी बनवले, स्वतः बनवले, सगळे पेंटिंग वगैरे स्वतः बनवले. चला या आता ह्या फॅमिलीचं नाव सांगा मला. कोट चांगलं वाटतो या इकडे कोट सगळं असं मम्मीने असं तुमच्यावर फोटो काढलेला आमच्या युट्यूबच्या काजल थंबनेल वर यांचा फोटो आहे. हा काय नाव मैत्रिणीचा? बाबा जोडीचा जोडीला आला हे बघ हे बैल हलतात सर्व आहे ना. हा बा आता चार साडेचार हे बघा हे पाठी बघा मस्त ना. जशी मुंबईला कोकणात बघण्याची मजा तशी अलिबाग मध्ये पण बघ कशी वेगवेगळी आहे सर्व आहे ना. आमचे लोक डाईन नाही म्हणून प्रत्येक घरी वेगवेगळं डेकोरेशन आणि वेगवेगळं अशी आणि आमच्या आजी सारखे दिसतात. माझ्या माझ्या मम्मीच्या मम्मी सारखे. तुमचं नाव काय? मंजुला लक्ष्मण पाटील. चला काजल कसं कसं कुठून कुठून रस्त आहे? अलिबाग मध्ये येऊन लग्न होता ते वडे बनवले होते ते ह्या गाळीकडे सर्व. आता पाऊस आहे म्हणून त्यांनी तसं ठेवलंय. लागेल तेव्हा प्लेन करतील ना ते. यावेळी आमचं लक्ष कुठे होता? गणपतीकडे होता, डेकोरेशन कडे होता आणि खाली चालताना आणि आमचा डिसिजन राईट होता मम्मीला ना आणायचा हे भात ना नाही तर विसरायचं. छत्र्या चपला घातल्यात का बघा सर्वांनी? चष्मा पण आहे ना डोळ्यावर? नवरा पण आहे आणि खाली बघून चला. अजून कोणी घसरलेलं नाहीये, सक्सेसफुली चालतात. जे पूर्वीपासून काजल ज्यांनी पहिले ब्लॉग्स बघितले असे ना अलिबागचे, नाही बघितले असे पहिले ते ब्लॉग्स बघा. म्हणजे सर्व तुम्हाला सर्व कनेक्ट होईल तुम्ही आम्ही काय कोणाला बोलतोय ते. शहरातली माणसांना हे सर्व दिसत नाही. पहिली शेती होती
गावकीने गावकीची रस्ता शेतं दिली तिकडे माझा रस्ता बनवला. बरं झालं म्हणजे जाता येतं तरी येत आहे ना. मध्ये पाय रस्ता होती ना, इकडे पडायला होय इकडे पडायला होय असं पाय जावाचं. मी बोललो ते सीन बघता बघता तुम्ही रडताय की काय बोललो तिकडे तुम्ही. मग तू माझं लक्ष अर्धा तुमच्याकडे होता. ते चिखलात मुलगा गेला तो तुला तर रडू नका बोललो. मस्त पण रडासारखाच होता नाही. छान केला एकदम. डायलॉग वरती बरोबर ते सर्व लोक जे इथे सगळी काम धंद्याची लोकांना वेळ लागतो. आता हे इकडे काय करतात हे आता इकडे काय करतात हे चार कापतात गुरांसाठी. गुरांसाठी तिला ते एवढं सर्व करायला किती वेळ जाईल. हे आता हे एवढं कापल त्यांना अर्धा पाऊस फेरी जाईल एवढं ना. भाडा बांधतील आणि एका ठिकाणी कोणाच्या घरी. लाजाळूचं झाड. हे कोणी डेकोरेशन केलं. तुम्ही केला. डेकोरेशन आम्हाला चला अशा प्रकारे आम्ही 12 गणपती तुम्हाला दाखवले आहेत विथ डेकोरेशन. अलिबाग मधल्या भोनंग गावातले. दीडशे बाकी राहिले ते पुढच्या वर्षी कम्प्लीट करू. या वर्षी करायला गेलं की वेळ जायचा पूर्ण. करेपर्यंत 5व्या दिवसाचे गणपती जायचे सर्व. चला आता मम्मीला घेऊया. हे बघ आलं आपलं घर. हा डिसिजन आपला करेक्ट होता मम्मीला नाही न्यायचा. ले बाबा इकडे चिकल हे लोक काय म्हणतात. तुम्ही काय म्हणतात चिकट. बरं झाली नाही आली म्हणजे अर्धा लक्ष तर रस्त्यावर होतं आमचं. गावी कसं रत्नागिरीला कसं होतं आपलं. आणि हाच रिझनमुळे आपण रत्नागिरीला होमशेअर पावसात सुरुवात नाही केली. बरोबर. कोणाला पडायला नको ना आल्यामुळे. बरोबर ना गाजल. आणि असेच जरा नॉन स्लिपरी चपला घेतली पाहिजे मम्मी. पण गणपती एकदम छान सुंदर डेकोरेशन तर एकदा डेकोरेशन असं होतं ना की मुंबईला असं तर लाईन लागली असते त्यांच्याकडे. तर कसं वाटलं डेकोरेशन काजल तुला सर्व. खूप छान सगळ्यांचे डेकोरेशन चांगलं होते. त्या निमित्ताने गावातले घर बघितलेस. सर्वीकडे थोडा थोडा प्रसाद खाऊन ना संध्याकाळचा नाश्ता झाला आमचा. पोटच भरलं पूर्ण. गोड गोड सगळीकडे. एकदम छान वाटलं. बघा मुंबईला तर आपण बघतोच ना सर्वीकडे. रत्नागिरीला पण आपण डेकोरेशन बघतो. पण यावेळी आपण बोललो की अलिबागला बघूया. काहीतरी नवीन हे बघ काहीतरी वादच आलं बघ. बरं छान वाटलं. आणि थँक्यू मंडळ आभारी आहे आपले. हे होते पण सर्व दाखवलं. आम्ही नेहमी यांची अपॉइंटमेंट घेऊन येतो. फ्री राहा म्हणजे फ्री तुम्ही फ्री कधी तसं आम्ही येतो. हा मग आम्हाला कसे दाखवू शकतात नाही तर कसं आपल्याला माहिती पडणार एवढं सर्व. हा इकडून असं गोल फिरून असे प्रदक्षिणा घालून आलो गावाचे पूर्ण. अडीचशे घराची बसती. त्याच्यामध्ये जास्त गणपती बघितले नाही. 10-15 गणपती बघितले आजपर्यंत. बाकीचे 150 गणपती अजून बघायचेच राहिले.